जुलैला रमाबाई नगर हत्याकांडाला 24 वर्ष झाली, 25 वर्ष सुरू झालं। या अलीकडच्या काळामधला सर्वात भयान अशा पद्धतीचं हत्याकांड ज्या मनोहर नायकांनी केलं, मनोहर नाईक ना मनोहर कदम, त्या ज्या मनोहर कदमांनी केलं, 11 निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार केलं त्या माणसाने, त्याला शिक्षा जारी झाली, परंतु शिक्षेचा एक दिवसही त्याने जेलमध्ये घालवला नाही, लगेच त्याला जामीन दिला गेला आणि आजही तो हरामखोर रस्त्यावर सर्वपणे फिरतोय। युएपीएच्या अमानुष कायद्याच्या विरोधामध्ये हा कायदा रद्द करावा आणि त्याचबरोबर भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक षडयंत्र रचून ज्या 15 समाजसेवकांना, कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, विचारवंतांना, कलाकारांना गेल्या 3 वर्षांपासून जेलमध्ये सोडवलं गेलेलं आहे, त्यांची सुटका करावी या मागणीसाठी आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आयुष्यभर आदिवासींच्या कल्याणासाठी काम करणारे, गोरगरिबांच्या हितासाठी म्हणून काम करणारे फादर स्टेन स्वामी यांचा 7 जुलै रोजी ज्या पद्धतीनं मृत्यू झाला आणि तो मृत्यू व्हायला जे कारणीभूत होतं ते या ठिकाणची न्याय व्यवस्था, या ठिकाणची प्रशासन व्यवस्था आणि या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं मागील 9 महिने फादर स्टेन स्वामी यांचा जो छळ केला, कायद्याच्या नावाखाली छळ केला आणि त्या छळाचं पर्यावसन त्यांच्या मृत्यूमध्ये झालं, एका व्यक्तीचं वय 84 असतं, त्याला पार्किन्सनचा आधार असतो, स्वतः पाण्याचा ग्लास किंवा चमचा सुद्धा ते उचलू शकत नाही, दुसऱ्याच्या आधाराशिवाय चालू शकत नाही, अशा व्यक्तीवर पंतप्रधानांच्या खुनाचा कट केल्याचा आरोप आणि भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये त्यांचा प्रत्यक्ष संबंध आहे असं सांगितलं गेलं आणि तशा पद्धतीचे आरोप लावून त्यांना अटक केलं गेलं आणि त्यांना 9 महिने छळवणूक केल्यानंतर त्यांचा मृत्यू 7 जुलैला झाला। हा मृत्यू ज्या पद्धतीनं झाला त्याला तसा असं माझ्या अगोदरच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं की तो या देशातली न्याय व्यवस्था, या देशातली प्रशासन व्यवस्था, पोलीस व्यवस्था या सर्वांनी मिळून जे एक षडयंत्र निर्माण केलं आणि त्या षडयंत्राचा एक संस्थात्मक बळी म्हणून फादर स्टेन स्वामी यांच्या मृत्यूकडे आपल्याला पाहावं लागेल, तो या व्यवस्थेनं केलेली त्यांची हत्या आहे, निर्घृण हत्या आहे असं आपण म्हणलं पाहिजे। आणि या निमित्तानं गेल्या 3 वर्षापासून जे आमचे कार्यकर्ते, जे सहकारी आमचे जेलमध्ये आहेत, अनंत तेंदुमडेपासून ते पुण्यामधले कबीर कला मंचचे सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप यांना विनाकारण कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना त्या ठिकाणी पुरावे तयार करून तयार करताना खोटे करावं लागतात ना, तर खोटे पुरावे तयार करून त्यांना त्या ठिकाणी जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे। जेलमध्ये त्यांची जी व्यवस्था आहे, जेलमध्ये त्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या मानवाधिकारांचं जे संरक्षण व्हायला पाहिजे ते रक्षण होत नाही, त्यांना त्या ठिकाणी वेळ ज्या पद्धतीनं सर्वसामान्य कायद्यांना किंवा कुठल्याही माणसाला ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्यांना त्या ठिकाणी मिळत नाही, असते कोरोनासारख्या भयंकर आजारानं ग्रस्त झाले, काही लोकांना आमच्या 2-2 वेळा कोरोना होऊन गेला पण त्यांना त्या ठिकाणी जे उपचार मिळायला पाहिजे ते उपचार या ठिकाणी दिले गेले नाहीत आणि फादर स्टेन स्वामी ज्या पद्धतीनं मृत्यू पावले त्याच पद्धतीने यांनी सुद्धा मरावं अशी कदाचित महाराष्ट्र शासनाची, केंद्र सरकारची आणि विशेषतः नरेंद्र मोदींची इच्छा असावी आणि म्हणून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो। बापकरांनी सांगितलं बरोबर आहे की शेकडो आंदोलनं आम्ही या कलेक्टर कचेरीच्या दारामध्ये केली, कधी हा अनुभव आम्हाला आला नाही। लोकशाहीच्या संवर्धनासाठी
भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी म्हणून काम करणारे मानवाधिकाराचे कार्यकर्ते, मग त्याच्यामध्ये सुधा भारद्वाज असतील, आनंद तेलतुंबडे असतील, ऍडव्होकेट गडलिंग असतील, सुधीर असेल, आणि मी आता सांगितलेले भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये गुंतवलेले आमचे पुण्यातले 3 कबीर कला मंचचे कलाकार असतील, या कलाकारांनी या देशातल्या किंवा या समाजातल्या दलितांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी त्यांना न्याय मिळावा, त्यांचे मानवी अधिकार संरक्षित व्हावेत, त्यांचे संविधानिक अधिकार संरक्षित व्हावेत, यासाठी म्हणून लढा केला, चळवळ केली, प्रबोधन केलं त्या कार्यकर्त्यांना, म्हणजे या सरकारला पाहिजे काय? या सरकारला केवळ दमनकारी व्यवस्थेचं समर्थन करणारी मंडळी पाहिजेत का? आपण पाहिलं असेल याच्यामध्ये जेएनयू मध्ये असेल, जामिया मिलिया मध्ये असेल, ज्या पद्धतीनं विद्यार्थी आंदोलन करत असताना, आपल्या अधिकारांसाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर ज्या पद्धतीनं कारवाई केली गेली, एकतर्फी कारवाई केली गेली, युएपीएच्या नावाखाली, देशद्रोहाच्या नावाखाली त्यांच्यावर खटले भरले गेले, आता परवा त्यातल्या 2 मुलींना आणि आमच्या एका कार्यकर्त्याला सोडलं, त्यावेळेला हायकोर्टाने सांगितलं की आंदोलन अशा पद्धतीनं आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. दिल्ली हायकोर्टाने सांगून सुद्धा जर सरकारच्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नसेल तर या सरकारच्या डोक्यामध्ये, या मेंदूमध्ये शेण भरलेलं असं म्हणावं लागेल. यांना साधा विचार करता येत नाही की या लोकांचे सुद्धा मानवी अधिकार जतन करण्याची जबाबदारी संविधानानं त्यांच्यावर दिलेली आहे. संविधानाचं उल्लंघन सरळ या ठिकाणी उघडपणे करतात आणि त्याचं समर्थन करणारी मंडळी आज या ठिकाणी ताठ मानेने फिरतात. आता परवाच 11 जुलैला रमाबाई नगर हत्याकांडाला 24 वर्ष झाली, 25 वर्ष सुरू झालं. या अलीकडच्या काळामधला सर्वात भयान अशा पद्धतीचं हत्याकांड ज्या मनोहर नायकांनी केलं, मनोहर नायकांच म्हणत ना, मनोहर कदम, ज्या मनोहर कदमांनी केलं, 11 निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार केलं त्या माणसाने, त्याला शिक्षा जाहीर झाली, परंतु शिक्षेचा एक दिवसही त्याने जेलमध्ये घालवला नाही, लगेच त्याला जामीन दिला गेला आणि आजही तो हरामखोर रस्त्यावर सर्वपणे फिरतोय. आणि ज्या कार्यकर्त्यांनी या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्यांच्यावर केसेस केल्या, त्यांना जेलमध्ये घातलं, ज्याच्या घरातली माणसं मेली त्यांना जेलमध्ये घातलं, ज्यांनी मारली तो ह्यांच्या खांद्यावर बसून फिरतो हरामखोरांच्या. आणि हीच व्यवस्था तुम्हाला पाहिजे का? आणि अशा पद्धतीनं जर सरकार, या सरकारचे कर्ते करवते शरदराव गोविंदराव पवार त्यांनी मध्ये स्टेटमेंट दिलं की ह्यांच्यावर खोटे आरोप केले, आता उद्या परवा काहीतरी त्यांची साक्ष पण आहे मला वाटतं कोर्टामध्ये आयोगासमोर, या सरकारचे जे कर्ते करवते चालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे हे ठाकरे सरकार आणि या ठाकरे सरकारची नोकरी करणारे आमचे पोलीस दल, आज जर आम्ही मानवी अधिकारासाठी भांडत असू, आमचे अधिकार मागत असू, आणि जे मागत असताना तुम्ही जर आम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं या एक कॉर्नर करून या ठिकाणी आम्हाला तुम्ही दाबणार असाल तर हे ठाकरे सरकार सुद्धा या फॅसिस्ट सरकारापेक्षा वेगळं आहे असं म्हणायचं काही कारण नाही. आणि माझा ठाकरे सरकारला आवाहन आहे, विनंती आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे सगळ्यांना वस्तुस्थिती माहिती आहे की हे खोटे आरोप करून या सगळ्या लोकांना आघात दिला आहे, ताबडतोब तातडीनं जो आता सेन स्वामींचा जो बळी गेलेला आहे त्या बळीचा धडा घेऊन तातडीनं या संदर्भामध्ये कारवाई करावी आणि या 15 जे लोक आमचे जेलमध्ये आहेत त्यांना तातडीनं जामीन मंजूर करावा, जामीन हा अधिकार आहे. आम्ही असं म्हणलंय का की आता लगेच आम्हाला निर्दोष सोडा म्हणून, जामीन मिळणं हा त्याचा अधिकार आहे, जामीन हा नियम आहे, जेल हा ज्याला आपण काय म्हणतो अपवाद आहे, जेलमध्ये ठेवणं हे अपवाद आहे, जामीन हा माणसाचा सर्वसामान्य माणसाचा अधिकार आहे आणि तो अधिकारच जर नाकारला जात असेल तर मग मात्र सर्वसामान्य लोकांना, की स्वामींचा मृत्यू झाल्याबद्दल खेद व्यक्त करणं
ह्याच्यापेक्षा हा समाज इतका निर्ढावळा कसा, हा समाज एवढा बधिर झाला कसा याचा मला खेद होतो। मी या समाजाबद्दल रोष व्यक्त करतो। ज्या समाजामध्ये ज्या समाजाच्या कल्याणासाठी लोक लढतायत, झगडतायत, आपलं आयुष्य पडायला लावतायत, त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी धोक्यात आलेलं असताना समाज जर काही बोलत नसेल तर याच्यासारखा शंड समाज मी गेल्या 30-40 वर्षामध्ये पाहिले। आणीबाणीमध्ये आम्ही लढलो, निशाच्या विरोधात, निशा कायद्याच्या अंतर्गत आमच्या नेत्यांना आत घातला, आम्ही लढलो, मग पोटाच्या विरोधामध्ये लढलो। आता हे UAPA, हा UAPA सुद्धा कारण नसताना, देशद्रोहाचा जो जे कलम आहे ते स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे। महात्मा गांधीजीवर देशद्रोहाचा आरोप झाला, लोकमान्य टिळकांवर झाला, आणखी कुणाकुणावर झाले। पुढे जाऊन मला खात्री आहे की 1-2 पिढ्यानंतर हेच आमचे 15-16 जे आमचे आज या ठिकाणी जे कार्यकर्ते आज जेलमध्ये आहेत, एक त्याच्यापैकी दुर्दैवाने गेले, या समाजाला त्यांची दखल घ्यावी लागेल। या समाजामधल्या सर्वसामान्य लोकांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या लोकांना या ठिकाणी कशा पद्धतीने छळण्यात आलं हा इतिहास लिहिला जाईल। आणि तो इतिहास लिहिला जात असताना आत्ताची जी सरकार आहेत त्या सरकारांना सैतानी सरकार म्हणून त्यावेळेला लोक म्हणतील याची जाणीव इथल्या ठाकरे सरकारला आहे की नाही मला माहित नाही। शरदराव पवारांना माझी विनंती आहे की आता तुमची सद्सद्विवेकबुद्धी आता जागी होऊ द्या। फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवरायांचं नाव सांगता तुम्ही, त्यांच्या नावानं राज्य करतात, त्यांच्या नावानं सत्ता या ठिकाणी गेले 50 वर्ष तुम्ही करतात। आणि त्याच राज्यामध्ये ज्या छत्रपती शिवरायांच्या, फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावानं जे राज्य चालतं त्याच राज्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं या ठिकाणी सर्वत्र उल्लंघन जर होत असते तर हे सरकार देशद्रोही आहे, पुरी देशद्रोही आहेत। अरे आमचे अधिकार जर आम्हाला मिळत नसतील, आम्ही मिळवण्यासाठी झगडत असताना, आम्हाला संविधान दिलेल्या अधिकारासाठी मिळत असताना जर तुम्ही आम्हाला या ठिकाणी अडवणार असाल, आमचे बळी घेणार असाल, तर तुमच्यावर कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखल करावे लागतील हे जरा तुम्हीच आम्हाला सांगा। अतिशय वाईट वाटलं मला, म्हणजे मला या ठिकाणी राग पण आला, वाईट पण वाटलं की इतक्या अज्ञानी पुरुष अधिकारी कसे असू शकतात, कुणाच्या आदेशावर हे केलं जातं। अरे त्या फडणवीसांच्या आदेशाखाली जे खरे गुन्हेगार कोण, हिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे, त्यांना खूपच सोडण्यात आलं। मग ते बरोबर, मला त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही, फडणवीसांबरोबर तक्रार नाही, फडणवीस त्याच वृत्तीचे होते। पण फडणवीसाच्या विरोधामध्ये ज्या वृत्तीचं सरकार आपण या ठिकाणी आणलं ते सरकार सुद्धा त्या भिडेला आणि एकबोटेला अटक करणार नसेल आणि आमच्या कार्यकर्त्यांना सोडणार नसेल तर फडणवीसाचे पाप आहेत हे साली। फडणवीस तर बोलून दमले, पण हे न बोलता आमचे या ठिकाणी आम्हाला टाचा घासून मरायला मजबूर जर करत असतील तर याही सरकारच्या संदर्भामध्ये त्यांच्या मानसिकतेबद्दल, त्यांच्या वैचारिकतेबद्दल, त्यांच्या विचारांच्या बद्दल आणि त्यांच्या एकूण धोरणांच्या बद्दल गांभीर्याने त्या सर्वसामान्य लोकांनी विचार केला पाहिजे। आज 7 महिने, 7.5 महिने झाले, शेतकरी त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने रस्त्यावर आहेत, 550-600 शेतकरी मेले तरी मोदींना त्यांची जाग येत नाही, मोदी त्यांच्याशी बोलायला तयार नाही, 550 बळी गेले मोदी त्यांच्याशी बोलत नाही, मोदी विद्यार्थ्यांशी बोलत नाही, मोदी कामगारांशी बोलत नाही, मोदी आणखी कुणाशी बोलत नाहीत, पण मोदी बोलायला जातात कुणाशी, अंबानी, अडानी आणि कोण, अशी बरीच नाव आहेत त्यांची, कारगिल बिरगिल सारख्या कंपन्या सगळ्या या ठिकाणी आणल्या, सरकारी उद्योग सगळे खाजगी करायचे। आणि हे सरकार जे मोदी सरकार जे डिनायल मोडमध्ये असतं त्यांच्यावर आरोप झाले की म्हणा आम्ही केलंच नाही, आम्ही केलंच नाही, केलंच नाही म्हणायचा, आणि याचा अर्थ असा होता निर्दोष आहे तुम्ही, त्याची चौकशी करणारी यंत्रणा ही फार बेजार करून टाकली, भंगारात काढली, ज्या सगळ्या संस्था होत्या त्या संस्था ताब्यामध्ये घेतल्या, आणि आपण म्हणेल आपण सांगू त्याच पद्धतीचं वक्तव्य करणं, त्याच पद्धतीच्या बातम्याला प्रसिद्धी देणं आणि त्याच पद्धतीचं एक परसेप्शन तयार करणं, यासाठी या देशातला प्रसार माध्यम, या देशातला मीडिया, या देशातला इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सगळं काम करतो। अशा आम्हाला या छोटे छोटे जे आमचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सत्तर आहेत आणि जे कार्यकर्त्यांनी चालू केलेले सगळे मीडिया आहेत
आणि म्हणून आम्हाला चांगली आशा आहे की यातून आम्हाला न्याय मिळेल आणि हा न्याय मिळावा यासाठी म्हणून या ठिकाणी कबीर कला मंचच्या पुढाकारानं या शहरातल्या पुरोगामी संघटना या ठिकाणच्या सामाजिक संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं व्यक्त केलेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो पोलिसांच्या मार्फत की ताबडतोब या सगळ्या आमच्या निषेधाची आमच्या या सगळ्या आक्रोशाची दखल घेऊन तुम्ही सरकारला कळवावं आणि सरकारने या ठिकाणी आमच्या म्हणण्याचा विचार करून ताबडतोब आमच्या 15 कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जेलमधनं जामीन देऊन सोडावं. त्यांच्या मानवी अधिकारांचं आणि त्यांच्या वैयक्तिक अधिकारांचं संविधानिक अधिकारांचं रक्षण करण्याची संधी त्यांना या निमित्तानं मिळते आहे ती त्यांनी घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी आमच्या या सर्व सहकार्यांना न्याय द्यावा अशा पद्धतीची एक विनंती अशा पद्धतीची एक मागणी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारला करतो आणि आपण सर्वांना या ठिकाणी ही लढाई आणखी खूप पुढे लढावी लागणार आहे खूप लढावी लागणार आहे. कसं आहे की मी नेहमी सांगत असतो की इंग्लिश कुत्र्याला जर काही शिकवायचं असेल तर त्याला एक गोष्ट 30 वेळा सांगा लागते. किती वेळा? 30 वेळा. आणि गावठी कुत्र्याला जर शिकवायचं असेल तर एक गोष्ट त्याला 270 वेळा सांगू लागते. किती? हे गावठी कुत्री ही सगळी बसली आहेत ना, त्या गावठी कुत्र्याला समजावून सांगायचं असेल तर आपल्याला 270 वेळा दाखवा लागेल. तेव्हा ही लढाई करण्याची तयारी आपण ठेवूया. समाजाला समाजामध्ये जाऊन समाजामध्ये हे नेमकं काय चाललंय हे सांगण्याचा प्रयत्न आपण करूया आणि तशा पद्धतीची एक मुवमेंट चांगल्या पद्धतीची मुवमेंट आपण इथून पुढच्या काळामध्ये उभी करून या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी थांबतो. जय भीम.